सर्वांना सलाम. हे देवा, माझा धावा ऐक, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. हे आमच्या दयाळू परमेश्वरा, तू धावा ऐकतोस व आमच्या प्रार्थनेकडे लक्ष देतोस. आज जमलेला हा संपूर्ण विश्वासणाऱ्यांचा समूह प्रभू, एका दिलाने, एका जीवाने, एका मनाने आणि एका विश्वासाने तुझ्या चरणापाशी येऊन तुझी आराधना, तुझी कृपा नव्याने आम्ही मागत आहोत. दे बापा, तू आम्हाला सहाय्य कर. आजच्या भक्तीच्या द्वारे केवळ तुझं गौरव, तुझी स्तुती आराधना होऊ दे. क्वायरला गीत गायनाची ही सेवा करीत असताना लागणारं पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन व कृपापुरीव व त्यांच्याद्वारे होत असलेली ही सेवा प्रभू आशीर्वादित कर. जे प्रियजन येत आहेत त्यांना सुखरूप मंदिरी आण. देवापा, आमचं एकत्र मिळणं हे तुझ्या गौरवासाठी असो, सोबतच तुझ्या प्रियदासाकडून पवित्र वचनाची सेवा होत असताना आम्हा सगळ्यांना एका नवीन आशीर्वादाने भरून टाक. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. या आपण सर्वप्रथम दयाळू परमेश्वराची आराधना करूया. गीत गात त्याच्या चरणापाशी येऊया. क्वायर पुढे येईल व गीत गायनाची सेवा करेन. हॅलो, सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. या आजच्या पवित्रवारी आपण सर्व मिळून प्रभूची स्तुती, भक्ती आणि आराधना करूया. सारी सृष्टी के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टी के रक्षक तुम्ही हो. करते है तुझको सादर प्रणाम, गाते है तेरे ही गुणगान.
टाळ्यांच्या गजरात गाणार आहोत. राजाओं का राजा यीशु राजा जगत में राज करेगा. हालेलुया हालेलुया उसका धन्यवाद करो. परमेश्वराला स्तवा निरंतर परमेश्वराला स्तवा विजय संगीत गीत नंबर एक.
सन्मान देव आणि गीत नंबर 179 विश्रांती वार येई आम्हाला हर्षवी चिंता व भार दे सुंदर तेजस उपस्थित सन्मान्य पालक वर्गाला माझी विनंती आहे कृपया आपण पुढे येऊन बसावं प्रार्थना करूया हे आमच्या दयाळू दयाधन पित्या या सुदीन समयासाठी आम्ही आभार मानतो आजच्या रविवारच्या उपासनेसाठी प्रभू आम्ही तुझी
स्तुती आणि आराधना करीत चरणापाशी येतो। तुझा अनुग्रह, तुझी कृपा ही किती मोठी आहे। तुझ्या दयेला नव्याने आम्ही पाहतो। आजच्या भक्तीचा ताबा तू घे व याद्वारे पित्या तुझं गौरव होऊ दे। प्रार्थना प्रभू येशूच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तू ऐक। आमेन। प्रियजन हो, आज आम्ही पवित्र मेजासमोर जाणार आहोत। तत्पूर्वी स्तोत्र 51 ह्याचं आपण वाचन करणार आहोत। साम नंबर 51। कृपा करून आपण आपल्या पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्र 51 हे काढावं व आपल्याला जर मिळालं असेल तर आपल्या जागेवर आपण उभं राहावं। स्तोत्र 51 यामध्ये स्तोत्र करता जे शब्द उच्चारतोय ते शब्द उच्चारित आम्ही प्रभूच्या मेजासमोर जाण्यापूर्वी ही शुद्धतेची प्रार्थना करणार आहोत। यासाठी पहिलं वचन मी वाचेल व मंडळी आपणाला विनंती करतो की दुसरं वचन कृपा करून आपण वाचावं आळीपाळीने। या स्तोत्राचं वाचन करण्यासाठी मी ख्रिस्त येशूच्या नावात सुरुवात करतो। हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर। तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक। कारण मी आपले अपराध जाणून आहे, माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे। पहा, मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे। एजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईन, मला धू म्हणजे मी बर्फाहून शुभ्र होईन। माझ्या पापापासून तो आपले तोंड फिरीव, माझे सर्व अपराध काढून टाक। तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको। म्हणजे मी अपराध्यास तुझे मार्ग शिकवीन आणि पातकी तुझ्याकडे वळतील। हे प्रभू, माझे ओठ उघड म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील। देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा। हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस। म्हणजे नीतिमत्वपूर्वक केलेले यज्ञ होमबली निशेष होमबली तुला आवडतील, मग ते तुझ्या वेदीवर गोरे अर्पितील। उभे असतानाच आपण आपला विश्वास जाहीर करूया व प्रेषितांचा मतांगीकार एका सुरात म्हणूया। सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळीस ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृत लोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवितो। पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास धरितो। आमेन। धन्यवाद। बसूया आपण। यावेळेला आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया। आपले नित्याचे जे मध्यस्थीचे विषय आहेत ते घेत
आम्ही प्रार्थना करीत असताना आम्ही एसएएमच्या या सेवा कार्यासाठी प्रभूला धन्यवाद देऊया. सर्व सन्माननीय पदाधिकारी वर्ग, अध्यक्ष महोदय, कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त, यासोबतच प्रियजन हो, आपल्या ज्या मंडळ्या विविध क्षेत्रामध्ये आहे, सर्व मंडळांच्या व्यवस्थेसाठी, वचनाच्या गौरवी सेवेसाठी व प्रियजन हो, जी जी सेवा परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या हातात दिलेली आहे त्या प्रत्येक कार्यासाठी पुन्हा एक वार प्रभूची कृपा मागूया, त्याचा अनुग्रह मागूया. सोबतच मागील सप्ताहामध्ये अजय वळवी सरांच्या कुटुंबात जी दुःखद घटना घडली, जाधव वळवी यांच्या जाण्याने, परमेश्वर देवाप त्या प्रिय कुटुंबाला सांत्वन देव, समाधान देव, यासाठी आपण त्यांच्यासाठी ही प्रार्थनेत आठवण करूया. सोबतच प्रियजन हो, आपली प्रिय लेकरं बाहेरगावी शिकत आहेत, त्यांचं शिक्षण प्रभू देवाप आशीर्वादित करीत आहे, त्यांच्यासाठीही आपण प्रार्थना करूया. आपल्या प्रिय भारत देशासाठी आपण विशेष आठवण करूया. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी प्रार्थना करतो, या आपण आपलं लक्ष आपल्या दयाळू दयाधन परमेश्वराकडे लावूया. हे आमच्या दयाळू परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की तू आम्हाला शुद्धता देतोस. आम्ही तुला धन्यवाद देतो कारण की ख्रिस्त येशूच्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला निवडून घेतलंस, आम्हाला लायक आणि पात्र केलंस. प्रभू, तू आम्हाला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. दयाळू देवापा, तू आमच्या चुकांची, अपराधांची ख्रिस्त येशूच्या द्वारे क्षमा करतोस, कारण त्याने आमचे दंड वाहिले. आणि आज प्रभू, आम्ही मेजासमोर जाण्यापूर्वी आमचं मन जसं तुझ्यासमोर नेहमीच मोकळं करीत आहोत, आजच्या या समयासाठी देखील तुझ्याकडे कृपा मागतो, अनुग्रह आम्ही मागतो. कारण दयाळू देवापा, तू आम्हा चालवतो, आमचा मार्गदर्शक असा तू आहेस. दयाळू देवापा, आम्ही प्रार्थना करतो जे आमचे नित्याचे कार्यक्रम आहे ते सर्व तुझ्यासमोर मांडत असताना आजवर प्रभू तू आम्हाला चालवलंस आणि येथून पुढे देखील तू आम्हाला चालवशील, हा आम्ही विश्वास बाळगतो. दयाळू प्रभू, आम्ही एसएएमच्या सेवा कार्यासाठी अध्यक्ष महोदय, कार्यकारी संचालक, त्याचप्रमाणे संस्थेचे सर्व विश्वस्त, ज्या ज्या जबाबदाऱ्या प्रिय प्रभू या प्रियजनांवरती तू दिलेल्या आहेस, त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट आणि मेहनत आहे, विविध गोष्टींचा अभ्यास आणि अध्ययन आहे, व त्या सगळ्या गोष्टी साकार करण्यासाठी मनुष्यबळ, आर्थिकतेचा पुरवठा आणि लागणाऱ्या संसाधनांचा पुरवठा आहे. ते सगळं करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था पाहण्यासाठी, एवढंच नव्हे तर प्रभू, जो दूरचा दृष्टिकोन आहे, येत्या काळामध्ये ज्या गोष्टी असाव्यात, यासाठी जो दूरदृष्टिकोन प्रभू तू या सर्व कमिटी मेंबर्सला दिलेला आहे, त्यासाठी आम्ही आभार मानित प्रार्थना करतो की या प्रियांची सेवा व या प्रियांचं जीवन प्रभू तुझ्या गौरवी सेवेसाठी असंच समर्पित राहो. वेळोवेळी लागणारी कृपा आणि अनुग्रह या प्रियजनांना तू दे. दयाळू देवापा, आम्ही प्रार्थना करतो मंडळांसाठी, मंडळांच्या व्यवस्थेसाठी, व तुझ्या पवित्र वचनाची फोड करून तुझं पवित्र वचन, तुझा संदेश मंडळीसाठी काय आहे, हा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रेरित होऊन आज तुझे प्रिय दास विविध मंडळांमध्ये देत असताना, पहाडातल्या मंडळ्या असो किंवा शहरी मंडळ्या असो, प्रिय प्रभू, तुझं वचन ज्या ज्या ठिकाणी गाजवलं जात आहे त्या त्या ठिकाणी तुझ्या पवित्र आत्म्याची मोकळीक दे. व तुझ्या सर्व प्रिय सेवकांच्या या गौरवी सेवेद्वारे तू गौरविला जा. प्रभू, मंडळी तुझी आहे आणि मंडळीला घेण्यासाठी तू येणार आहेस. आणि मंडळीची ही सर्व व्यवस्था पाहत असताना मंडळीचे अध्यक्ष, खजिनदार, सेक्रेटरी, पंचमंडळ आणि पालक वर्ग व त्यांच्यासोबत असलेले सुवार्थिक यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू, कारण की एका ध्येयाने, एका दिलाने, एका विश्वासाने मंडळीच्या या गौरवी सेवेसाठी या प्रियांनी आपलं समर्पण केलेलं आहे. आणि प्रभू, ही गोडी जी त्यांना तुझ्या पवित्र संगतीची व मंडळीच्या सेवेची लाभलेली आहे, देवापा, या सेवेद्वारे केवळ तुझा गौरव होऊ दे. यात प्रगती करण्यासाठी व मंडळीच्या सर्व आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठी या सर्व प्रियजनांना तुझी कृपा दे. मंडळीत असलेलं तरुण संघ, महिला मंडळ आणि संडे स्कूल यांच्यासाठी आम्ही आभार मानित प्रार्थना करतो की प्रिय प्रभू, या सर्व कार्यांना आणि मंडळीच्या या विविध अंगांना, घटकांना प्रभू तुझी कृपा लाभू दे. व जे नवं चैतन्य त्यामध्ये निर्माण झालेलं आहे, 2-7 मालिका असो किंवा शिष्यत्वाचं अध्ययन असो, दे बापा, हे सगळं काही आशीर्वादित कर. व यासाठी जे जे प्रियजन समर्पण करीत आहेत, ज्यांनी यासाठी आपला वेळ, आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे, प्रिय प्रभू, दे बापा, ते तू आशीर्वादित होऊ दे. व या सेवा कार्याद्वारे तू गौरविला जा. दयाळू प्रभू, आम्ही संडे स्कूलच्या या गौरवी सेवेसाठी, तरुण संघांच्या सेवेसाठी, महिला मंडळाच्या या गौरवी सेवेसाठी धन्यवाद देतो आणि प्रार्थना करतो की देवाप्पा, मंडळीत होत असलेलं हे सेवा कार्य असंच अविरत पुढं चालू दे. सोबतच अध्ययन वर्ग आहेत,
सायंकाळच्या प्रार्थना आहेत, कौटुंबिक भेटी आहेत, एवढं नव्हे तर प्रभू जे रुग्ण दवाखान्यात आहेत त्यांच्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो. ज्या प्रियांची नावं कळली त्यांचीही आम्ही प्रार्थनेत आठवण करतो. ज्यांची कळू शकली नाही अशांसाठी देवापा तुझ्या चरणापाशी येऊन आम्ही मध्यस्थी करतो. अंथरूण बदलणारा तू परमेश्वर आहेस, म्हणून देवापा तू अंथरूण बदल. आम्ही यासोबत प्रार्थना करतो शाळेच्या गौरवी सेवा कार्यासाठी. आमचे सर्व प्राचार्य, आमचे सर्व पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी प्रभू विविध माध्यमाच्या या सेवेच्या द्वारे तू मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम यांना जी कृपा अनुग्रह पुरवित आहेस, केवळ नंदुरबार स्टेशनच नव्हे तर सर्व स्टेशन्सला देवापा तुझ्या अनुग्रहाने चालवित आहेस. जे प्रियजन या ठिकाणी गौरवी सेवा देत आहे अशा सर्व प्रियांना तुझी कृपा लाभू दे. व या प्रियजनांच्या सेवेच्या द्वारे दयाळू देवापा तू गौरविला जा. हे सगळं व्यवस्थापन करीत असताना आमचे सर्व प्राचार्य व सर्व पर्यवेक्षक यांचा तू सहाय्य करता हो. प्रिय प्रभू, आमच्या CBSE पॅटर्नच्या इमारतीच्या बांधकामाच्या पूर्णतेसाठी आम्ही प्रार्थना करतो की ते बांधकाम पूर्ण होऊ दे व विद्यार्थ्यांना नव्याने एका इमारतीमध्ये अध्ययनासाठी सुरुवात करण्यास तुझी कृपा दे. ज्या बसेस परमेश्वरा तू आम्हाला दिल्यास त्यासाठी आम्ही आभार मानित प्रार्थना करतो की त्यांच्याद्वारे ही सेवा व प्रगती शाळेच्या उन्नतीसाठी कारणीभूत होवो. एवढंच नव्हे तर विविध चर्चेसच्या पुनर्बांधणीसाठी, धुळे या ठिकाणी होत असलेल्या चर्चेसच्या पुनर्बांधणीसाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रिय देवापा ते तू पूर्णत्वास जाऊ दे व त्या ठिकाणीच्या सेवेद्वारे तू गौरविला जा. यासोबतच देवापा आम्ही प्रार्थना करतो हॉस्टेलसाठी, हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांच्या सर्व सेवाकार्यासाठी. प्रिय प्रभू, ही सेवा करीत असताना कष्ट आहेत, मेहनत आहेत, परंतु हे कष्ट आणि मेहनत हे केवळ तुझ्यासाठी आहे. आणि म्हणून देवापा जे विद्यार्थी आज या ठिकाणी घडवले जात आहे ते उद्याला आमच्या प्रिय भारत देशाचे नागरिक होणार आहेत आणि या समाजाला नेतृत्व करणारे असे घडणार आहेत. म्हणून देवापा आजवर जे विद्यार्थी घडले ते आज समाजामध्ये उच्च पदावरती राहून समाजाला नेतृत्व करीत आहे. आमची प्रार्थना आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पडद्याच्या मागे सेवा करणारे आमचे सर्व हॉस्टेल वॉर्डन, हॉस्टेल सुप्रिटेंड आणि त्यांचे सर्व सहकारी यांना सहाय्य कर. आमचा सेंट्रल ऑफिसचा स्टाफ जो नेहमी समर्पित सेवेने प्रभू हे कार्य करीत आहे त्यांच्या सेवा कार्याला देवापा तू आशीर्वादित कर व त्याद्वारे तुझा गौरव होऊ दे. सोबतच विविध माध्यमं जी संस्थेची आहेत त्याद्वारे तुझा गौरव तू करून घे. यासोबतच देवापा येथे जमलेले हे जे सर्व आम्ही प्रियजन आहोत, सरकार दरबारी आणि काही वैयक्तिक ठिकाणी आपल्या सेवा देत आहेत अशा सगळ्यांचं सेवा कार्य प्रभू तू आशीर्वादित कर. कोणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली सेवा देत आहे, कोणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये, कोणी पोलीस दलाच्या क्षेत्रामध्ये आपली सेवा देत आहे, तर कोणी खाजगी ऑफिसेसमध्ये आणि कोणी विविध अशा क्षेत्रांमध्ये सेवा देत आहे. येथे जमलेल्या सर्व प्रियांच्या गौरवी सेवेच्याद्वारे तू गौरविला जा. वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या त्यांच्या ज्या सेवा आहेत दे बापा त्या तू आशीर्वादित कर आणि या सेवेद्वारे एक नवा आनंद त्यांना, त्यांच्या प्रिय कुटुंबाला व एवढंच नव्हे तर ज्या ठिकाणी ते सेवेसाठी उपस्थित आहे त्यांची उपस्थिती देखील अनेकांना तुझ्या विश्वासाची साक्ष पटवणारी असावी यासाठी देवापा आम्ही मंडळीतल्या प्रत्येक सदस्यासाठी व त्यांच्या व्यवसायासाठी आम्ही प्रार्थना करतो. कारण की या भूतलावरती जीवन जगत असताना जे कार्य, ज्या मोहरा जणू काय तू त्यांच्या हाती दिलेल्या आहे त्यावर व्यापार करून अनेकांपर्यंत तुझी साक्ष पोचवावी यासाठी या प्रियांना तू सहाय्य करतास आहो. दयाळू देवापा आम्ही प्रार्थना करतो आमच्या प्रिय लेकरांसाठी. बाहेरगावी शिक्षण घेत असताना मंडळी मोठ्या विश्वासाने नित्य त्यांच्यासाठी प्रार्थना करते. म्हणून देवापा मंडळीतल्या या सर्व प्रिय लेकरांना शिक्षणामध्ये तू प्रगती दे, शिक्षणामध्ये तू त्यांना मजबूत कर व आमची प्रिय लेकरं मंडळीला, आपल्या प्रिय कुटुंबाला पुढे नेवतील व एक शिक्षित समाज बनून मंडळी आणि आपल्या कुटुंबाचं नाव उंच करतील. म्हणून देवापा आमच्या तारुण्यातल्या या लेकरांचं तारुण्यातलं आयुष्य हे तुला स्मरण करणारं असावं आणि याद्वारे तुझं गौरव व्हावं यासाठी शिकणाऱ्या आमच्या सर्व प्रिय लेकरांना तुझी कृपा दे. सोबतच जाधव वळवी यांच्या जाण्याने वळवी कुटुंबामध्ये जी पोकळी निर्माण झालेली आहे त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो सर्व कुटुंबियांना. देवापा तू सांत्वन दे, समाधान तू कर. SM साठी जाधव वळवी यांनी शालेय क्षेत्रात जी सेवा केली प्रभू ती आम्ही आठवतो. एवढंच नव्हे तर मंडळांमध्ये भजन गीत गाणं आणि विविध सेवा करणं यासाठी त्यांचा समर्पित सेवेचा स्वभाव हा आम्हाला आठवतो. प्रार्थना करतो त्यांच्या पश्चात असलेल्या दुर्गाजींसाठी, अंजय वळवी सर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, या प्रियांसाठी आमची प्रार्थना आहे देवापा तू त्यांचं सहाय्य करता असा हो.
त्यांच्या नातवांसाठी व त्यांच्या प्रिय परिवारांसाठी आमची प्रार्थना आहे। ते बाप्पा त्या परिवारांना तू सांत्वन दे, समाधान दे, आणि ख्रिस्तामध्ये जी धन्य आम्हाला आशा आहे, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानसमयी पहिल्या पुनरुत्थानात ज्यांना भाग आहे ते धन्य असं तुझं पवित्र वचन म्हणतं, आणि प्रभू त्यांच्या सेवा कार्याकडे बघता आम्हाला हा विश्वास जाणवतो की ज्या विश्वासात ते होते त्या विश्वासामध्ये स्थिर राहून ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये आमचे प्रियजन आम्हाला पुन्हा भेटतील त्यावेळेला, या सांत्वनामध्ये प्रभू तू त्या परिवारांचं सांत्वन कर, समाधान कर, व या धन्य आशेवर आम्ही त्या परिवारांना सोपवतो। सोबतच दयाळू देवबाप्पा जे आजारी प्रियजन आहे त्यामध्ये ज्या प्रियजनांना आरोग्याची गरज आहे अशा सगळ्यांना तू स्पर्श कर, त्यांचं अंथरूण तू बदल। जुलियाना अक्का गायकवाड आहे त्यांना प्रभू तू आरोग्य दे, रयता अक्का आहेत त्यांना दिलेल्या आरोग्यासाठी, सोबतच रेव्हरेंड डी एम पाटील यांना दिलेल्या आरोग्यासाठी आम्ही उपकार स्तुती करतो। जे वृद्ध माता पिता आमच्या मंडळीत आहे ते बाप्पा सगळ्यांची नावं घेणं जरी अवघड असलं तरी परमेश्वरा आम्ही प्रार्थना करतो अशा मंडळीतल्या वृद्धांना एक साक्ष देण्यासाठी प्रभू तू आमच्यासमोर ठेवलेला आहे, कारण की मिशनऱ्यांसोबत त्यांनी सेवा केली, एवढंच नव्हे तर या प्रगतीच्या वाटचालीला त्यांनी डोळ्याने पाहिलेलं आहे, आणि म्हणूनच ज्या ज्या घरामध्ये असे वृद्ध माता पिता आहेत अशा सगळ्यांना त्यांची शुश्रूषा करण्यासाठी तू अनुग्रह दे, कृपा दे, व त्यांच्या साक्षमय जीवनाद्वारे आम्हा प्रत्येकालाही पुढील वाटचाल चालण्यासाठी सामर्थ्य आणि बळ तू दे परमेश्वरा। प्रिय प्रभू आमच्या प्रिय भारत देशासाठी आम्ही धन्यवाद देतो, आमचे पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ, आमचे माननीय मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आमच्या माननीय जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी वर्गासाठी, एवढंच नव्हे तर जी वेगवेगळी राज्य आमच्यासाठी आहेत प्रभू त्या सर्व राज्यांमध्ये शांतता नांदावी। मणिपूरच्या क्षेत्रासाठी आम्ही नेहमीच प्रार्थनेमध्ये तुझ्याकडे मागत आहोत प्रभू, तिथं शांतता नांदू दे, आणि त्या ठिकाणाच्या शांततेने देशामध्ये खेळीमेळीचं आनंदाचं असं वातावरण असू दे। विविध क्षेत्रामध्ये प्रभू आमच्या प्रिय देशाने प्रगती केलेली आहे, या प्रगतीच्या वाटचालीमध्ये जे कष्ट आणि मेहनत करतात अशांना त्यांचं प्रतिफळ मिळू दे। आम्ही प्रार्थना करतो दे बाप्पा, येत्या 2 तारखेला आम्ही गांधी जयंती साजरा करीत असताना आमच्या देशामध्ये अशीच शांतता नांदू दे, व या स्वातंत्र्याला आम्ही दौडू नये तर या स्वातंत्र्याचा आम्ही उपयोग करावा, व शांती सौख्याने आनंदाने एकमेकांची प्रगती करण्यास, आनंद प्रस्थापित करण्यास, व एकमेकांच्या ज्ञानामध्ये भर घालून देशाची प्रगती करण्यास आमच्या प्रिय भारत देशाला अनुग्रह दे। सर्व प्रकारच्या परकीय आक्रमणांपासून रक्षण तू दे, नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण तू दे, सीमेवरील जवानांना सैनिकांना बळ तू दे, आणि आमच्या देशाचं संरक्षण करीत असताना खच्ची जरी पडित आहेत तरी देवापा त्यांचं तू समाधान कर, व त्यांना शक्ती आणि बळ दे, देशात शांती सुबत्ता नांदू दे, प्रगती होऊ दे। पाऊस विविध क्षेत्रामध्ये आम्हाला हवा आहे, आमच्याही जिल्ह्यामध्ये पावसात आहे, दे बापा तू द्यावास, व आमचे नदी नाले भरून जावे, भविष्यात आम्हाला कसल्याही प्रकारचा धोका उद्भवू नये म्हणून प्रभू आमच्याही क्षेत्रामध्ये तू पाऊस द्यावास अशी प्रार्थना करतो। पोलीस दल आणि वैद्यकीय यंत्रणा आणि जी सामाजिक यंत्रणा आहे त्यांनाही परमेश्वरा तुझ्या हाती समर्पित करतो, या प्रियांची सेवा आशीर्वादित होऊ दे। सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, एवढंच नव्हे तर पोलीस दलातले बंधू आणि भगिनी आणि वेगवेगळ्या खाजगी ऑफिसेसमध्ये सेवा करणारे, मग ते रेल्वे डिपार्टमेंट असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्राचं डिपार्टमेंट असो, शालेय क्षेत्रामध्ये ज्या मंडळीतले आमचे शिक्षक वर्ग सरकार दरबारी आपली सेवा देत आहेत, त्यांची सेवा प्रभू आशीर्वादित होऊ दे आणि त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे। दे बापा आम्ही पुन्हा एक बार तुझ्या चरणापाशी येतो, आणि आज आम्ही मेजासमोर जाण्यापूर्वी पवित्र वचनामधून प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जे ऐकून घेणार आहोत ते ऐकण्यासाठी दे बापा तू आमच्या अंतकरणाला टोचणी दे, कारण की प्रगटीकरणामधून आम्ही ख्रिस्ताचं जे महानपण आहे ते समजून घेत असताना तो परमविजयी असा ख्रिस्त आहे, आणि ह्या परमविजयी ख्रिस्ताला आम्ही जवळून न्याहाळत असताना, वचनाची सेवा करीत असताना तुझ्या प्रिय दासासाठी रेव्हरेंची जयकर यांच्यासाठी प्रार्थना करतो, त्यांना अनुग्रह दे, बोलण्यासाठी लागणारी शक्ती बळ तू दे, व दे बापा आजच्या या पवित्र वचनाद्वारे तुझं गौरव होऊ दे। मेजाची आमची एकत्र सहभागिता प्रभू आशीर्वादाची अशी होऊ दे। पुन्हा एक वार सारा आदर तुला देतो प्रभू, मान महिमा आणि गौरव तुझ्या चरणी अर्पण करतो, आणि तुझ्या सुमधुर गोड नावात, ख्रिस्त येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक, आमेन। दानार्पण आपण घेणार आहोत, आणि या दानार्पणासाठी क्वायर पुढे येऊन गीत गायनाची सेवा करेन। विजय संगीत गीत नंबर 275 आपण यावेळेस गाऊया। विजय संगीत गीत नंबर 275
तू मेरे दिल का है अजीज, या मसीह, या मसीह, या मसीह।
कुणाचे वाढदिवस असतील तर कृपया आपण आपल्या जागेवर उभं राहा किंवा पुढे येऊ शकता, आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. मला ज्या नावं कळले त्यापैकी आज सानिया मार्गे, तन्मय अंगड, वर्षा सोनेरी वाघ आणि अलिशिबा जयकर यांचा वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा. सोमवारी अर्पणा जोसेफ फर्नांडिस, मंगळवारी समर्पित महेश गावित, बुधवारी साधना जयकर, रेव्हरेंड शशिकांत हिवाळे, गुरुवारी रेव्हरेंड संजीव यंगड, संगीता साकरे आणि शनिवारी डॉक्टर मोनिका वसावे बळवी यांचा वाढदिवस आहे. तन्वी, सोफिया आणि एंजल या प्रिय लेकरांचाही वाढदिवस आहे, त्यांचीही आपण प्रार्थनेत आठवण करूया. दिलीप नाईक व परिवार चर्चमधील बेंचेससाठी त्यांनी दिलेलं आहे ते प्रभूच्या भांडारात टाकतो. डॉक्टर मोहन पवार यांच्याकडून दशमांश आहे तो प्रभूच्या भांडारात टाकतो. श्री अविनाश अग्रिपावळवी बेंचेसकरिता जे दान आहे ते प्रभूच्या भांडारात टाकतो. श्रीमती आशालता चांदेकर यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे ते प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. परेश कोकणी यांच्याकडून बेंचेसच्या व्यवस्थेसाठी जे दिलेलं आहे ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. शालोम मनीष पाडवी यांच्याकडून वाढदिवसानिमित्ताने उपकार स्तुती आहे ती प्रभूच्या भांडारात देतो. अविनाश विल्यम सोनेरी यांच्याकडून दशमांश आहे तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सो जयश्री अविनाश सोनेरी यांच्याकडून दशमांश आहे तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सुरेश जांभिलसा व निलेश जांभिलसा, नितीन जांभिलसा व सौवंदना आशिष पवार यांच्याकडून बेंचेससाठी दान आहे ते प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सो स्नेहलता नितीन जांभिलसा यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. या प्रिय लेकरांचे वाढदिवस आहे व बेंचेससाठी ज्या प्रियांनी दिलेलं आहे, सोबतच जे दान आपण अर्पण केलेलं आहे व ज्या प्रियांचे वाढदिवस आहे, या सगळ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. मी सन्मान्य एल पी वळवी पाळकसाहेब आपणाला विनंती करेल, कृपा करून आपण दान अर्पण व वाढदिवसासाठी प्रार्थना कराव्यात. प्रार्थना करू आपण. पवित्र सर्वशक्तिमान, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, आजच्या शाबात दिवशी तुझ्या द्वारामध्ये प्रभू आम्ही तुझी आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि ही कृपा प्रभू तू आज प्रत्येक लांब थोराला पुरवली म्हणून मी धन्यवाद देतो. आणि आज प्रभू तुझ्या उपासनेचा भाग म्हणून तुझी उपासना करण्यासाठी देण्याच्या रूपामध्ये प्रभू जे दान अर्पित केलेलं आहे ते दान तुझ्या गौरवासाठी आम्ही तुझ्या सर्वशक्तिमान पवित्र हातामध्ये सोपत असताना ज्या प्रियजनाने आपल्या कष्टातून श्रमातून तुझ्या स्वर्गीय राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या मंडळीची व्यवस्थेसाठी आणि प्रभू ज्या तुझ्या पवित्र जनासाठी आणि जे गरजवंत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जे दान प्रभू तुझ्या प्रियजनाने अर्पित केलेलं आहे, जे दान बेंचेससाठी ज्या प्रियजनाने सरळ हाताने दान दिलेलं आहे, ज्यांनी विशेष उपकार स्तुतीचं दान दिलेलं आहे प्रभू, त्या सर्व दानाबद्दल धन्यवाद देतो प्रभू. त्या सर्व प्रियजनाकडे तू आपली दृष्टी लाव आणि त्यांना तुझी कृपा पुरव आणि त्यांचं जीवन आध्यात्मिकरित्या प्रभू तू समृद्ध करावं अशी मी प्रार्थना आणि विनंती करीत आहे. ज्या प्रियजनांची प्रभू वाढदिवस आहे, जे लेकरे प्रभू स्टेजवर उभे आहेत आणि ज्यांची नावे तुझ्या दासाने प्रभू आज तुझ्यासमोर ठेवलेली आहे, सर्व वाढदिवस असलेल्या सर्व प्रिय लेकरांसाठी मी प्रार्थना करतो प्रभू तुझी कृपादृष्टी त्यांच्यावर तू राहू दे. पदोपदी आणि पावलोपावली तुझा अनुग्रह आणि सहाय्य प्रभू त्यांच्या जीवनामध्ये तू पाठीव, त्यांना घडीव तुझ्या गौरवासाठी प्रभू, आणि सर्व अरिष्टापासून तू त्यांचं रक्षण करावं अशी मी प्रार्थना आणि विनंती करीत आहे. येणाऱ्या वर्षामध्ये तुला गौरव देणारं जीवन त्यांच्या जीवनामधून तू प्रगट कर, त्यांचा हात धरून तू चालीव आणि त्यांना मार्गदर्शन दे.
प्रभु येणारे वचन आणि जी विधी आहे ती देखील प्रभु आम्हा सर्वांसाठी तू आशीर्वादाची होऊ दे ही प्रार्थना प्रभु येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक आमेन। सूचना आहेत सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5:30 ते 6 या वेळामध्ये चर्चमध्ये सायंकाळची प्रार्थना सभा भरवण्यात येईल। मंगळवारी व गुरुवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळामध्ये विश्वासाची प्रथम तत्वे या पुस्तकातील पुस्तक क्रमांक 4 यामधील सत्र 4 व 5 हे शिकवण्यात येईल। डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब त्याचं अध्ययन घेतील व फेसबुक लाईव्हसुद्धा हे असेल। आपल्याला या अध्ययनासाठी यायची इच्छा असेल तर आपण चर्चमध्ये येऊ शकता। बुधवारी सायंकाळी 4 वाजता महिला मंडळ चर्चमध्ये भरवण्यात येईल। गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजता शारोन कॅम्पस या ठिकाणी सायंकाळची शारोन कॅम्पसची प्रार्थना सभा होईल। प्रियजन हो शुक्रवारी दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी आपण मंडळीची साखळी प्रार्थना घेणार आहोत आणि या साखळी प्रार्थनेसाठी आपल्या काही प्रार्थना विनंत्या असतील तर कृपा करून आपण मेसेज करू शकता। शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता तरुण संघ चर्चमध्ये भरवण्यात येईल। सोबतच प्रियजन हो परवाच्या दिवशी जाधव वळवी यांना प्रभू आज्ञा झाली अंजय वळवी यांच्या वतीने संपूर्ण मंडळीचं त्यांनी आभार मानलेला आहे। या दुःखद प्रसंगामध्ये आपण उपस्थित झालात आपली उपस्थिती दिली मंडळीचे सन्माननीय अध्यक्ष महोदय मंडळीचे सर्व पालकवर्ग पंचमंडळ आणि मंडळीतल्या सर्व सदस्यांनी या दुःखाच्या प्रसंगात येऊन त्यांचं समाधान केलं यासाठी अंजय वळवी यांनी मंडळीचे मनपूर्वक आभार मानलेले आहे। कृपा करून आमच्या परिवारासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा ह्या त्यांच्या विनंतीस्तव आपण आपल्या कौटुंबिक प्रार्थनेत त्यांची आठवण करूया। प्रभुदेवाप आपण सगळ्यांना त्याची कृपा आणि अनुग्रह देऊ। पवित्र वचनाकडे जाण्यापूर्वी मी आजचा शास्त्रभाग वाचतो आणि नंतर आपण पवित्र वचनाकडे वळूया। आज आपण प्रगटीकरणातून बघणार आहोत आजच्या वचनाची सेवा आपल्या मंडळीचे सिनियर पाळक डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब हे करणार आहेत। प्रगटीकरणाचा 2 अध्याय आपण काढूया। दुसऱ्या अध्यायातील वचन 1 ते 7 हे मी वाचतो प्रगटी 2 अध्याय आणि वचन 1 ते 7। इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करतो जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो तो असे म्हणतो तुझी कृत्ये तुझे श्रम व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत। तुला दुर्जन सहन होत नाहीत। जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले। तुझ्या अंगी धीर आहे माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आणि तू खचून गेला नाहीस। तरी तू आपली पहिली प्रीती सोडली याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे म्हणून तू कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर। तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढून टाकेन। तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलायतांच्या कृत्यांचा द्वेष करीतोस मीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करीतो। आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको। जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ मी खावयास देईन। देवाप ही वचने आशीर्वादित करो। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो व पुढील वेळ वचनाच्या सेवेसाठी मी त्यांना पुढे पाचारित करतो। स्क्रीनची साईज बरोबर
सगळ्यांना सलाम. आज आपण प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे याबद्दल पुन्हा एकदा विचार करणार आहोत, आणि विशेषतः मंडळीमध्ये तो कोण आहे हे समजणं पण फार गरजेचं आहे. मागच्या वेळेस मी सप्टेंबर महिन्यामध्ये बोललो होतो अद्वितीय येशू ख्रिस्त. कलसेकराच्या पत्रामधून आपण पाहिली होती त्याची अद्वितीयपणाची लक्षणे. बऱ्याचदा पवित्र शास्त्र वाचन करताना, विश्वास ठेवताना, जीवन जगताना आपल्याला ख्रिस्ताबद्दल फार माहीत असतं की त्याने असं केलं, त्याने तसं केलं, तो इकडे आला, तो तिकडे गेला, बऱ्याच गोष्टी त्याच्याबद्दल आपल्याला ठाऊक असतात. परंतु आपण जर असा विचार केला आणि प्रश्न विचारला की काय आपण त्या ख्रिस्ताला स्वतः वैयक्तिकरित्या ओळखता, तेव्हा आपल्याला समजतं की ह्या प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणे, त्याला जाणणे, त्याच्यावर प्रीती करणे, त्याच्या आज्ञा पालन करणे किती गरजेचं आहे. आणि देवाला धन्यवाद असो की हा प्रभू येशू ख्रिस्त आजही जिवंत आहे आणि मंडळीमध्ये तो जिवंत आहे, कारण मंडळी त्याचं शरीर आहे. या शरीरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या आत्म्याच्या द्वारे वस्तीला आलेला आहे. म्हणून मागे हे वाक्य मी जे बोललो ते पुन्हा सांगेन की जे लोक असं म्हणतात मंडळी मेलेली आहे, तर अशा लोकांपासून सावध व्हा. कारण जर ख्रिस्तामध्ये मंडळी जिवंत आहे आणि ख्रिस्त जर पुन्हा मरत नाही, तो अनादि अनंत काळापर्यंत असणार आहे. त्याचं अस्तित्व ज्या ठिकाणी आहे तेथे कुठलाही समय अस्तित्वात नाही, अशा स्थिती त्याने आपल्या लोकांना, आपल्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी बोलावलेला आहे. आणि मग अशा वेळेला आपला जर असा समज करून देण्यात येतो की काय ठेवलं आहे, काय केलं आहे, काय बनत आहे, काय होत आहे, तर सगळं नकारात्मक आणि विरोधात्मक गोष्टी येतात. मग त्यावेळेला जर जबाबदारी येते पाळक सुवार्थिकांची की त्यांनी त्या प्रश्नांना त्या तोंड फोडलं पाहिजे पहिली गोष्ट, आणि अगदी योग्य सकारात्मक चांगल्या पद्धतीने उत्तरंसुद्धा दिली पाहिजे. ह्याची गरज आहे. तुमच्या माझ्यामध्ये आपण जो विश्वास ठेवला आहे या विश्वासाचं नुसतं समर्थन करायचं नाही आहे, आपल्याला बचावसुद्धा करायचा आहे, सांभाळायचा आहे आणि तो पुढच्या पिढीला द्यायचा आहे. मागील दिवसात आम्ही जो अभ्यास करत आहोत त्यामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने आम्ही शिकत आहोत की आईबाप देवाच्या वचनाचं शिक्षण न घेतल्यामुळे, परिवारासंबंधी शिक्षण न घेतल्यामुळे, देवाची इच्छा न समजून घेतल्यामुळे आपल्या लेकरांना तो येशू ख्रिस्त देऊ शकत नाही. जे त्यांच्याकडे आहे तेच ते आपल्या लेकरांना देऊ शकतात, जे त्यांच्याकडे नाही ते देऊ शकत नाही. मग त्याचा अर्थ काय आहे की शिका, देवाचं वचन वाचा, त्याचा अनुभव घ्या, त्याच्यावर चिंतन मनन करा. कारण आपल्याला आज जर आपली पिढी घडवायची असेल तर असं सांगता येणार नाही की मग आम्ही पाळकांना पगार का देतो आणि मग संडे स्कूल का नेमलं. म्हणजे जेव्हा तुम्ही विवाह केला, स्वप्न रंगवले, तर या विचाराने तुम्ही विवाह करून स्वप्न रंगवले का की जेव्हा मला मुलं होतील ते मी संडे स्कूलला देईन, आणि मग तशी व्यवस्था तुमची खरोखर चांगली असेल तर तुम्ही त्याप्रकारे वागायला पण पाहिजे. म्हणून मंडळी जेव्हा तिची जडणघडण जेव्हा होते तर प्रभू येशू ख्रिस्त तिच्याकडे कसा बघतो ते पाहणं गरजेचं आहे, आणि त्याच्याद्वारे त्याला आपण गौरव देणं सुद्धा फार गरजेचं आहे. पावर सप्लाय येत आहे की नाही का? दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा येशू ख्रिस्त आपल्या मंडळीकडे लक्ष देतो, तिची त्याला चिंता आहे, तो काळजी घेतो, आणि त्यामुळे आजही तो आपल्या पवित्र वचनाच्या द्वारे मंडळींशी बोलतो. म्हणून एक अनुभव आपण आपल्या या मंडळीचा घेणार आहोत, तो म्हणजे इफिसकराची मंडळी जी आहे
तर तिची सुरुवात जी आहे ती आपण पहिल्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये आपल्याला दिसते. ते पॉवर स्विच कनेक्ट करा म्हणजे लक्षात येईल. 11 वचनामध्ये पहिल्या अध्यायात असं म्हटलेलं आहे, एक मोठी वाणी ऐकली नंतर ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही आणि ते इफिस, स्मृण, पर्गम, थुवतिरा, सार्दिस, फिलाडेल्फिया व लावदिकिया येथील 7 मंडळांकडे पाठव. तुला जे दिसते, मंडळांसंदर्भात देवाचा दास योहान याला दृष्टांत देण्यात आला आणि त्याला दाखवण्यात आलं की या काळातली मंडळी कशी असणार आहे. मागे प्रगटीकरणाच्या अभ्यासामध्ये मी विवरण देताना कशा प्रकारच्या संकल्पना पवित्र शास्त्रामध्ये विद्वान वापरतात त्यापैकी एक संकल्पना ही आहे की काही कालखंड आहेत, जणू काही 7 मंडळ्या 7 कालखंडासाठी आहेत असं काही लोक मानतात. परंतु आपल्याला त्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे की देवाची जी इच्छा आहे देव आपल्याला त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे नेहमी कळवतो. म्हणून आज सकाळी इफिसकराच्या या मंडळीकडून आपल्याला काही गोष्टी शिकायच्या, त्यापैकी मी आपल्यासमोर काही मांडतो, कृपा करून तुम्ही ऐका. ही जी मंडळी आहे याबद्दल पुष्कळ बोलण्यात आलं आणि सर्वात चांगली मंडळी, श्रीमंत मंडळी जर कोणती होती तर ती इफिसची होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट या मंडळीबद्दल अशी आहे की सर्वात चांगलं नेतृत्व जवळजवळ येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 60 वर्ष तरी कोणाला मिळालं, याच मंडळीला मिळालं. कारण 11 प्रेषित हे मारले गेले किंवा मेले होते, एकच प्रेषित जिवंत होता तो म्हणजे प्रेषित योहान, की जो पुढे या इफिसच्या प्रांताचा प्रांताधिपती म्हणजे बिशप झाला आणि त्याने या मंडळांचं संचालन केलं. प्रदीर्घ काळ जर कोणी प्रेषित जगला तर तो योहान एक होता. या योहानाच्या सोबत पौलाने मंडळीची स्थापना झाल्यावर एक तरुण मुलाला तेथे नेमलं, तो होता तिमथी, आणि तिमथ्याने मग ह्या मंडळीचा कारभार हाती घेतला. म्हणून इफिसकराच्या पत्राचं किंवा इफिसच्या मंडळीचं वाचन करताना मी बोललो होतो की तुम्ही प्रेषितांची कृत्ये 17, 18, 19 हे अध्याय वाचले पाहिजे, नंतर तुम्ही इफिसकराचं पत्रही वाचलं पाहिजे, नंतर प्रगटीकरणही वाचलं पाहिजे, योहानाची पत्रेसुद्धा वाचलं पाहिजे, योहानाचं शुभवर्तमानही वाचलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की प्रेषित योहानाने हे सर्व लिखाण, पौलाने हे सर्व लिखाण त्या मंडळीसाठी केलं. आणि म्हणून आज सकाळी पुन्हा एकदा लक्षात घ्या, मंडळीची वाढ आणि विकास होण्यासाठी तिला तिच्या ज्या परिस्थितीमध्ये जगावं लागतं किंवा वाढावं लागतं तिकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य त्या परिस्थितीमध्ये जाहीर होतं, प्रगट होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपण येशू ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून चालत राहू तर कुठल्याही प्रकारचे खोटं शिक्षण मंडळीमध्ये शिरलं तरी त्याला तोंड देण्याची क्षमता देव त्याच्या आत्म्याच्याद्वारे मंडळीत निर्माण करतो. इफिसचे ते जे तत्वज्ञान होतं त्याबद्दल मी थोडंसं सांगेनच. तिसरं असं आहे की नवीन शहरांचा उगम होत राहतो आणि नवीन शहरे अस्तित्वात येत राहतात, नष्ट होत राहतात. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे युद्ध, व्यापार, नव्या तत्वज्ञानाचा उगम किंवा निर्णया प्रकारच्या धार्मिक आणि अतिरेकी त्या धर्म चळवळी ज्यांच्यामुळे पारंपरिक धर्म किंवा व्यवस्था नष्ट होतात, नव्या पारंपरिक व्यवस्था निर्माण केल्या जातात. आणि म्हणून इफिसची जी मंडळी आहे हिची सर्वात मोठी अडचण ही होती की अशा बदलत्या जगामध्ये, बदलत्या राजनीतीमध्ये, धर्म आणि व्यापारामध्ये आपलं अस्तित्व कसं टिकवावं.
मंडळीला हा संघर्ष सतत येतो की तिला आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सतत झगडा द्यावा लागतो. आणि म्हणून हे पत्र जेव्हा येशू ख्रिस्ताने पाठविलं त्याचा अर्थ तोच आहे की मंडळीला त्याने सावध करावं आणि याबद्दल तिला मार्गदर्शन करावं. चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की या सर्व संघर्षामध्ये जगत असताना या सर्व संघर्षामध्ये जगत असताना मंडळीने येशू ख्रिस्ताबरोबर असणारं नातं आणि त्याच्याबरोबर असणारी प्रीती ही सतत टिकवायला पाहिजे. आता आपण आधुनिक जगामध्ये आलेलो आहोत, निर्णय प्रकारच्या आधुनिक व्यवस्था आलेल्या आहेत ज्यामध्ये भरपूर वेळ आपला जात असतो. निर्णय प्रकारच्या व्यवस्थांमध्ये वेळ दिला गेल्यानंतर आपल्या स्वतःच्या किंवा मंडळीच्या किंवा समाजाच्या कारणासाठी फार थोडा समय आपल्याला मिळतो. अशा वेळेला आपण काही तात्पुरते झटपट असे पर्याय शोधतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागतात. आणि तो दुष्परिणाम म्हणजे काय की मंडळ्या किंवा विश्वासणारे निष्काळजी होत जातात. हा फार महत्त्वाचा मुद्दा मंडळांनी विचार करण्यासारखा आहे, परिवारांनी विचार करण्यासारखा आहे, तरुणांनी तरुणींनी विचार करण्यासारखा आहे की आपण काय करत आहोत, आपण कोठे आहोत, आपल्या विश्वासाच्या संदर्भात आपलं काय योगदान आहे, आपण कोठे राहत आहोत, कसं वागत आहोत, आपले शिष्टाचार, आपल्या निर्णय प्रकारच्या सवयी, कौटुंबिक रचना याकडे आपण लक्ष देण्याची फार गरज आहे. परंतु जे लोक लक्ष देत नाही ते निष्काळजी आहेत असा त्याचा अर्थ होतो. आणि ही एवढी चांगली मंडळी, श्रीमंत मंडळी, अतिशय शिक्षण प्रशिक्षणाने युक्त असणारी मंडळी, अतिशय प्रशिक्षित वडील आणि सेवक असणारी मंडळी, तिला पुढे घात झाला. कारण या मंडळीचं वैशिष्ट्य आहे की ती निष्काळजी बनली. हा जो योहान आहे त्याबद्दल समजणं फार गरजेचं आहे की बघा, देवाचे दास एकाकी असतात किंवा एकाकी पडतात. प्रेषित येऊन साक्ष देताना त्याला धरण्यात आलं आणि त्याला एकांतवासामध्ये पद्मनाभाच्या बेटावर ठेवण्यात आलं. पद्मनाभाचं हे जे बेट आहे तेथे सहसा गंभीर गुन्हा केलेल्या ज्या गुन्हेगारांना सोडून देण्यात येईल. मी काय म्हटलं, ठेवण्यात येई नाही, तिथे बेटावर आणून सोडून द्यायचं. कारण हे बेट हे खडकाळ बेट आहे, येथे जगण्याची आशा फार कमी आहे. खानपानाच्या काही व्यवस्था नाहीत, जे मिळेल ते आणि खडकाळ असल्यामुळे काही जास्त काही निर्माण होतच नव्हतं. म्हणून हे बेट रोमी सरकारने गुन्हेगारांना तेथे आणून सोडून देण्यासाठी सांभाळून ठेवलं होतं. योहानाने काही असा गंभीर अपराध केलेला नव्हता, पण त्याचा अपराध काय होता तो म्हणतो, मी जेव्हा साक्ष दिली येशूविषयीच्या वचनाचे आणि क्लेश मला मिळाले त्या मोबदल्यामध्ये मला बंदीवान म्हणून या बेटावर ठेवण्यात आले. तुम्हाला इतिहास वाचून दाखवतो, फक्त ऐका की एजियन समुद्रामध्ये इफिसपासून 60 मैलावर दक्षिण पश्चिमेस असलेले झाडे नसलेले खडकाळ बेट आहे. योहान प्रेषित या खडकातील एका गुहेत येऊन राहिला. मी तुम्हाला ते चित्र दाखवतोच. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रभूचा दिवस असा तो उल्लेख करतो, प्रभुवार. त्याच्यासोबत कोणी नाही, त्याला संगती देण्यासाठी कोणी नाही, तो एकाकी आहे, खडकाळ अशा बेटावर आहे. परंतु त्याच्या मनामध्ये आणि त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट येशूविषयी पक्की चित्रित झालेली होती, ती म्हणजे माझा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला तो दिवस मी विसरता कामा नये. आता हा एक विषय कदाचित आपल्याला भेडसावू शकतो की आपल्याकडे आज मोबाईल्स आहेत, आपण कॅलेंडर कधी पाहू शकतो, प्रिंटेड आहे पाहू शकतो, सप्ताह पाहू शकतो,
योहान हा जो प्रेषित आहे हा लिहितो प्रभूचा दिवस होता, प्रभूच्या दिवसामध्ये तो तेथे एकांती त्याला दृष्टांत होतात। म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला जे केवळ पवित्र शास्त्र म्हणजे जुना करार येशूचं शिक्षण याबद्दलच पक्की माहिती नव्हती, त्याला इतर गोष्टी त्याची पण माहिती होती, म्हणजे कालगणना त्याला समजत होती। आता बेटावर तो कालगणना करताना कदाचित नवीन आलेला विचारत असेल किंवा विचारून घेतलं असेल की तू आलास तो कोणता वार होता, कोणी भेटला असेल आणि त्याने मग त्याच्या पद्धतीने त्या वाराला धरून प्रभुवार केव्हा येतो हे लक्षात ठेवायला सुरुवात केली। कदाचित गुहेमध्ये खुणा केल्या असतील आणि त्याने ठरवलं असेल की हा दिवस म्हणजे प्रभुवार येतो। मला काय सांगायचं आहे की बऱ्याचदा आपल्याकडे बहाणे फार आहेत, आमच्याकडे कोणी नाही, आम्हाला कोणी सांगत नाही, आम्हाला कोणी शिकवत नाही, आम्हाला कोणी मार्गदर्शन करत नाही, हे सगळे बहाणे आहेत आपल्याकडे। मी म्हणत नाही मीच एकटा शिक्षक आहे, परंतु मी 78 सालात 1 जूनला आलो तळोद्यामध्ये स्वार्थ आश्रममध्ये, 1 तारखेपासून आजपर्यंत मी आहे ना। त्यावेळेला माझ्यासमोर जन्मलेली मुलं 40-50 वयाची झालेली आहेत ना, जे परिवार निर्माण झाले ते माझ्या सोबतीचे माझ्या अगोदरचे पण आहेत ना, होते ना। तुमच्याकडे ह्या वर्षांमध्ये कोणीच आलं नाही, कोणीच शिकवलं नाही, कोणीच स्वार्थ सांगितली नाही, कोणीच तुम्हाला धर्म शिक्षण दिलं नाही, तुम्हाला कोणीच शिस्त सांगितली नाही, असं कसं म्हणता? हे सर्व बहाणे आहेत आपले, असं होणारच नाही। मी तर म्हटलं तुम्हाला की आपले ते सुंदरसिंग सारखे जगातले प्रसिद्ध लोक देवाच्या वचनाची सेवा करून गेले, तुम्ही त्यांची पिढी आहात, त्यांच्या आशीर्वादामुळे आज आपण येथे पण आहोत। आणि आपण असं कसं म्हणतो की आम्हाला हे जमत नाही, जमायला पाहिजे जर तुम्ही प्रयत्न केला तर, आपल्याकडे कमी आहे प्रयत्नाची। त्याने तो दिवस नोंदला आणि तो ठेवला। हे जे बेट आहेत, हे सुंदर बेट आहे, ते मी चित्र बघत असताना मलाही वाटले की जायला पाहिजे एकदा तिथे, पण काय या वयामध्ये कोणी घेऊन जाईल तर जायला बरं आहे। परंतु मी जेव्हा चित्र बघितले तर आज आहे तसंच ते आहे, पण एक छोटी वस्ती आजूबाजूला आलेली आहे, ती मी दाखवतो तुम्हाला। पहिले समजून घ्या याची रचना। इफिसमध्ये जी गोष्ट आहे तर हे जे वर्तुळ आहे हे ते बेट आहे आणि इफिस येथे आहे 60-70 किलोमीटर अंतर त्यामध्ये आहे आणि तो प्रवास करण्याचा मधला जो काय म्हणतात दोन समुद्रामधली धुनी त्याला अशा प्रकारे प्रवास करून जावं लागत होतं। म्हणजे या बेटावर जर कोणी सोडला तर त्याला परतण्याची काही शाश्वती नव्हती। ह्या मंडळांमध्ये ही एक इफिसची मंडळी, नंतर आपल्याला दिसते की स्मुरणा आली, स्मुरणानंतर पर्गमम आली, पर्गमने थुईत्रा, सार्दिस, फिलाडेल्फिया, लाओदिकिया। आशिया मायनर नावाचा जो भूप्रदेश आहे किंवा खंड आहे त्या उत्तरेकडच्या किंवा युरोपाच्या दक्षिणेचा, यामध्ये या इफिसच्या मंडळीने एवढं भरीव काम केलं। इत भरपूर मंडळ्या, असं म्हणतात कमीत कमी 100 मंडळ्या आसपास होत्या, छोटे मोठे गट होते, परंतु 7 प्रमुख मंडळांचं संचालन इफिसमधून होत होतं। एवढी मोठी काम करणारी, प्रशासन देणारी, काळजी घेणारी ही मंडळी होती। हे जे शहर आहे वरती थोडंसं आता नंतर बसवण्यात आलेलं आहे, ते ग्रीक देशामध्ये मोडतं, सुंदर आहे, मला ते फार आवडलं। हे जे प्रवेशद्वार आहे हे योहान प्रेषित ज्या ठिकाणी गुहेमध्ये जगला किंवा राहिला त्या गुहेच्या बाहेर बांधण्यात आलेलं हे प्रवेशद्वार आहे आणि ही ती गुहा आहे ज्यामध्ये तो योहान राहत होता। आता हे आधुनिकता आलेली आहे त्यामुळे तसं दिसतं, पण विचार करा तुम्ही की जेव्हा तो एकांतवासामध्ये ठेवण्यात आला तर त्याच्याकडे काय साधनं नव्हती, अशा स्थितीत तो जगला,
नंतर त्याला कदाचित सोडण्यात आलं, परत इफिस मध्ये आला, तेथे त्याला झालेले दृष्टांत त्याने लिहिले. म्हणजे इफिसची मंडळी, तिचे पुढारी इतके आध्यात्मिक होते, इतके चांगले होते, इतके विद्वान आणि देवाच्या भयात वाढणारे होते की देव त्यांच्याशी बोलत होता, त्यांना दृष्टांत देत होता आणि जगाच्या विषयी त्यांना तो समजून सांगत होता ह्या जगाचं काय होणार आहे. काही मंडळांना जगाविषयी देव दृष्टांत देतो, लक्षात घ्या. आणि तुम्हाला कदाचित कल्पना आहे की नाही मला माहीत नाही, परंतु अलायन्स ही जी मंडळी आहे, फ्रेडरिक फ्रान्सनच्या द्वारे ज्या निर्माण झालेल्या पाचही खंडातल्या मंडळ्या ज्या आहेत, या स्थानिक काम करण्यासाठी निर्माण झाल्या नव्हत्या. छोटा गट फ्रान्सने स्थापन करून पाचही खंडामध्ये मिशनरी कार्य केलं. आणि त्या माणसाला कसं ओळखतात, स्वीडनमध्ये मी जेव्हा गेलो तर त्याचे फक्त काही फोटो दिसतात, लिखाण दिसतं. कोर्तेबू बाबेल स्कूल आहे, त्याच्या बाहेर काही लाकड रचलेली होती, तर मी म्हटलं जुनं पुराणं काहीतरी असेल, पण त्याची रचना दुरून बघितल्यावर थोडी वेगळी वाटली. मग मला त्यांनी सांगितलं फ्रेडरिक फ्रान्सन प्रचार करीत असतानाची ही प्रतिकृती आहे लाकडांच्या द्वारे, ती कला होती, काष्ट कला म्हणतात त्याला, त्याचं ते प्रतीक होतं, त्याच्याशिवाय त्याचं स्मरण कुठेच नाही. परंतु त्या एका व्यक्तीने जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन बदललं, त्याने तेव्हा संपूर्ण जगामध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्ता नेली आपल्यापर्यंत. काही मंडळांना, जशी इपिसची मंडळी होती, येथल्या मंडळातील नेत्यांना, लीडर्सला, वडिलांना, पंचांना जगाचा दृष्टांत देव देत होता. आणि पुढे आपल्याला वाचायला मिळतंय की त्याचं काय झालं. आज आपल्यापर्यंत हे लिखाण 2000 वर्षांनी आलं जे योहानाने लिहिलं, काय कमाल आहे. म्हणजे त्या काळामध्ये कुठली अत्याधुनिक साधनं नसताना त्याने एकांतवासामध्ये जे केलं ते आज आपल्यासमोर आहे. आणि त्याचं श्रेय कुठे कोणाला देण्यात येतं, इफिसला, इफिसच्या मंडळीचं याच्यामध्ये हातभार आहे. परंतु अडचण अशी आहे, मी ते विवरण तुम्हाला दिलेलं आहे, मी हे देत नाही. अडचण अशी आहे की दोन प्रकारे मंडळीचं अस्तित्व देव लक्षात घेतो. पहिली गोष्ट आहे देवाच्या मंडळीत असणारे देवाचे दास, वडील, सेवक, काही नाव असो. आणि दोन, देवाच्या दैवीपणाने भरलेले देवाचे लोक. दोघही सात तारे जे म्हटले ते मंडळ्यांचे दूत किंवा सेवक, आणि सात समया ज्या म्हटल्या त्या मंडळे आहेत. मंडळीचं अस्तित्व, मंडळीची जडणघडण, मंडळीची वाढ आणि विकास या दोन गुणलक्षणांमुळे होते. एक म्हणजे असणारे सेवक किंवा देवदूत किंवा देवाचे निरोपे, आणि दोन म्हणजे मंडळीला समजलेलं स्वतःचं मोल. सोन्याच्या सात समया, सोनं दैवीपणाचं लक्षण आहे. मंडळी काय आहे, देवाने निर्माण केलेली रचना, असा त्याचा अर्थ आहे. आणि सेवक कोण आहेत, हे दूत कोण आहेत, या रचनेची जडणघडण करण्यासाठी पाठवलेले त्याचे दास आहेत. हा भले ते एस एच आरचे कर्मचारी माना, त्यांना सेवक माना, काय पुढारी माना, पाळक रेव्हरंट माना, तो मुद्दा नाही आहे. परंतु मुळामध्ये जर मंडळी आहे तर ती दैवी रचना आहे, व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था रहावी, टिकावी, वाढावी म्हणून देवाचे दूत म्हणजे निरोपे देवाने ठेवलेले आहेत. म्हणून आमचं कर्तव्य काय आहे, जे देवाने नेमलेले दूत आहेत ते, की देवाचा निरोप देवाच्या लोकांना जसाच्या तसा देणे. आणि देवाच्या मंडळीने त्या करायचं तर जे सांगितलं त्याप्रमाणे तिने वर्तन करणे. झालं काय पुढे या मंडळीचं,
तिच्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी आहेत. तुझी कृत्य मला ठाऊक आहे, म्हणजे फारच चांगल्या चांगल्या प्रकारचे काम ही मंडळी करत. तिच्या उपासनेला सर्वश्रेष्ठ मानणाऱ्या समाजातून, श्रीमंत अशा शहरातून हे लोक ख्रिस्ताकडे वळले होते. पौलाने कमीत कमी 3 वर्ष येथे घालवली. तेथे एक बायबल शाळा होती तुरन्नाची, त्या बायबल शाळेमध्ये 2 वर्ष त्याने शिकवलं. ही मंडळी त्याच्यातून आली होती म्हणून तिचा छळ स्थानिक पातळीवर लोकांनी केला आणि ती त्या छळ सहन करत होती, धीराने राहत होती. पण असं झालं की दुर्जन हा जो शब्दप्रयोग आहे तो म्हणजे असा, जे देवाचं भय न धरणारे किंवा तडजोड करून जगणारे लोक होते ते पण मंडळीत होते. सर्वच पवित्र जीवन जगत नव्हते, सर्वच चांगलं जीवन जगत नव्हते. त्यामुळे अडचण अशी येत होती की त्यांची साक्ष इतरांकडे प्रभावीपणे जात नव्हती, म्हणून यांना ते लोक सहन होत नव्हते. त्यातल्या त्यात भर म्हणजे खोट्यांनी लबाड प्रेषित किंवा घोषणा करणारे येत होते. आणि ते जेव्हा येत होते ते कोणाकडे जात होते? पक्क्या विश्वासणाऱ्याकडे जातील का? ते शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांकडे जातील का? ते येशू ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्या लोकांकडे जातील का? ते नाही, त्यांच्याकडे नाही जात. ते पहिले कुठे जातात? अशा प्रकारे वर्तन करणारे, अर्ध इकडे अर्ध तिकडे, हे पण चालतं ते पण चालतं, असं धरसोड करणारे जीवन जगणारे. मग जेव्हा हे येऊन खोटं शिक्षण मंडळीमध्ये येत होतं तेव्हा ह्या मंडळीच्या पवित्र जनांना जरा वाईट वाटत होतं, त्यांना सहन होत नव्हतं. ते त्यांची परीक्षा करून मंडळीला सांगत होते की हे लबाड आहेत, परंतु ते लोक ऐकत नव्हते, ते त्या शिक्षणाला बळी पडले. पुढे असं झालं की त्याच लोकांनी जे मंडळीत होते, मंडळीचे सभासद होते, ख्रिस्ताकडे वळले असं म्हणाले होते, त्याच लोकांनी आपल्याच लोकांचा छळ करायला सुरुवात केली, त्रास द्यायला सुरुवात केली. आणि पौल प्रेषितांची कृत्य 20व्या अध्यायात म्हणालाच होता, तुमच्यामधूनच काही माणसं निघतील ते असं करतील. तसं नेमकं घडू लागलं होतं. मंडळी प्रतिकार करण्यापेक्षा, बदला घेण्यापेक्षा दुःख सहन करायला तयार झाली, खचून गेली नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मंडळीकडे बघतो तर तो म्हणतो, मंडळी तुझी कृत्य करते, तू घाबरू नको. ही सत्कृत्य चांगली जरी असतील तुम्ही त्याच्यापेक्षा मोठी महत्कृत्य करायला समर्थ आहे, घाबरू नको. तू श्रम करते मला दिसतं, मग तू चिंता करू नको, मी सर्व काही निर्माण करू शकतो, मी तुझा प्रभू, तुझा स्वामी आणि धनी आहे. तू धीर धरलाय, अजून धीर धर. ह्या लबाडांचं काय होईल ते होईल. तू आपलं सत्य स्थिर आणि गंभीरपणे घेऊन तू टिकून राहा. थोडा वेळ माझ्या नावामुळे दुःख सहन करता येईल तर कर, खचून जाऊ नको, कारण तुझं प्रतिफळ फार मोठं आहे. मग हे सर्व सांगत असताना येशू ख्रिस्ताची जी पद्धत आहे, एका बाजूला सामर्थ्य, त्याचा गौरव, त्याचा पराक्रम, त्याचं पावित्र्य, त्याचं चांगुलपण, तर दुसऱ्या बाजूला त्याची न्यायसंपन्नता, त्याची चिंता, त्याची काळजी, यामुळे तो जे चुकलं त्याच्याबद्दल बोलतो आणि जे चांगलं झालं त्याची प्रशंसा करतो. शब्दप्रयोग आहे, मला तुला दोष देणे प्राप्त आहे. म्हणजे प्राप्त आहे म्हणजे असं, माझ्याकडे पर्यायच नाही, पण मी फक्त काय देतो तुला? दोष. आणि दोष पुसता येतो. तो म्हणतो मी तुला दंड देत नाही, मी तुला काय लावत आहे? दोष.
दंड चुकवता येणार नाही, जर तो दिला दोष पुसता येईल, पुन्हा तुला वळता येईल, पुन्हा तुला माझ्याकडे येता येईल। आणि हा दोष कशाबद्दल आहे? पैसे दिले नाही म्हणून का, काम केलं नाही म्हणून का, विश्वास ठेवला नाही म्हणून का? नाही। ज्या वेळेस ख्रिस्ताकडे ही मंडळी वळली, ज्या प्रीतीने भरून ती वळली, या सर्व कारभारामध्ये झगड्यामध्ये तिची प्रीती कमी झाली, सोडून दिली, आणि म्हणून तिला सद्बोध देताना येशू म्हणतो, कोठून पतन पावलास आठवण कर। मंडळीमध्ये ह्या समस्या असणार आहेत, येणार आहेत, पण एक विशेष गोष्ट येशू ख्रिस्त सांगत आहे, पडणाऱ्याला ठाऊक असतं कोठून पडलं। पडणाऱ्याला किंवा ठोकर लागणाऱ्याला हे ठाऊक असतं की मला कोठे ठोकर लागली। काल रात्री ह्या रस्त्याने जाताना जरा खरबडीत आहे, मला ठोकर लागली। मी पहिले बोट रात्र होती, जेमतेम पाहिलं, हात लावून काही रक्त तर नाही निघत, पण दुसऱ्यांदा चालताना सांभाळून चालून जाईल। मला माहीत आहे मला ठोकर कुठे लागली। येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? कोठून पतन पावलास, तुझं नुकसान कोठे झालं, कोठून झालं, माझ्याविरुद्ध कसा वागला, केव्हा वागला, कोठे वागला, ह्याची जाणीव तुला आहे। अशी जाणीव प्रत्येक माणसाला असते, प्रत्येक विश्वासणाऱ्याला असते, कोणी सांगायची विशेषता गरज नाही। सुधारणा येथून होते की आपल्याला जाणीव होते आपलं काय नेमकं चुकलं, बिघडलं, आपल्याला आठवावं लागतं। पर्याय काय? पश्चाताप, म्हणजे पुन्हा वळणे त्या गोष्टीपासून ख्रिस्ताकडे, पुन्हा वळणे, माघारी येणे, आणि जरी रस्ता तोच असेल तर पुन्हा सांभाळून चालले। कारण आपण आहोत, जगसुद्धा आहे, आपल्याला काळजी घ्यावी लागेल। असं म्हटलं मग पुढे, तू तसं नाही केलं तर काय होईल? तुझी जागा तिथून जाईल, तुझी समय काढली जाईल। आणि शेवट करताना एक फारच विलक्षण वचन प्रभू येशू ख्रिस्ताने मंडळीला दिलं। दोन गोष्टी करायला त्याने सांगितलं, वचन 6 की आपण 7 पवित्र आत्म्याचं ऐका, पालकांचं ऐका, शिक्षकांचं ऐका, नेत्यांचं ऐका, एकमेकांचं ऐका, सगळ्यांचं ऐका, पण विशेषतः आध्यात्मिक जीवनाच्या विकास आणि वाढीमध्ये मजबूत होण्यासाठी पहिले आपण पवित्र आत्म्याचं ऐकायला शिकलं पाहिजे। तो काय म्हणतो? मराठीमध्ये जो 7 शब्द प्रयोग आहे, आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको। काही इंग्रजी आणि भाषांतरांमध्ये ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको असं आहे। नुसतं कान आहेत नाही, आपल्या सगळ्यांना कान आहेत, पण फार थोड्या लोकांकडे कान आहेत जे ऐकतात। लेट हिम हिअर हु हॅज अन इयर टू हिअर असं इंग्रजीमध्ये आहे। ऐकायला कान, जर आपण हे कान जर देवाच्या आत्म्याच्या वाणीकडे नाही लावले तर आपल्याला धोका होईल, पण आपण जर लावतो तर आपल्याला त्याने विजयाचं आश्वासन दिलेलं आहे। आणि हे विजयाचं आश्वासन काय आहे? जो विजय मिळवितो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचे फळ मी खाव्यास देईन। संदर्भ उत्पत्तीमधला आता देत आहे येशू ख्रिस्त। याचा अर्थ काय? लोक तुम्ही आणि मी असं मानूया येशू ख्रिस्त सर्वज्ञानी नव्हता, तो देव नव्हता, किंवा त्याला काही समजतच नव्हतं,
त्याला विचारलं की प्रभू येशू, हे वचन तर उत्पत्तीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे, तुला कसं काय माहिती? तू उगच बोलतोय, तुला कोणी सांगितलं म्हणून किंवा काय? कशाला हे संदर्भ आहे? मंडळी आहे, मंडळीला आपण विचारलं पाहिजे की मंडळीला हे त्याने दिलं तर मंडळी तुला समजलं का हे काय आहे? म्हणजे देवाचा आत्मा योहानाच्या द्वारे मंडळीला काही विशिष्ट गोष्ट सांगत होता. तुम्ही या बरं, जर तुमच्याकडे बायबल आहे तर दुसऱ्या अध्यायामध्ये या. दुसऱ्या अध्यायात जर तुम्ही आलात तर एदेन बाग आहे वचन 8 पासून आणि पुढे नद्या, परंतु वचन 9. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे कॉमा बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली. दोन प्रकारची झाडे उगवली, एक आहे जीवनाचं आणि दुसरं आहे बरे वाईटाचं ज्ञान करून देणारे. आता हा संदर्भ प्रभू येशू ख्रिस्त इफिसकरच्या मंडळीला सांगत आहे. काय काय सांगत आहे तो? तुमची माझ्यावरची जी प्रीती आहे ती या प्रकारची असू द्या, योग्य निवड करा. कशी? आदामन हवेचं उदाहरण दिलं. उदाहरण काय आहे आदामन हवेचं? की हवेला आणि आदामाला बागेच्या जीवनाचं फळ खाण्याची परवानगी होती, फक्त बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नये अशी आज्ञा होती. परंतु जीवनाच्या झाडाचं फळ त्याने खावं, हवेने खावं, ही परवानगी देवाने दिलेली होती. आणि त्यांनी निवड कोणती केली? बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणार. त्यामुळे देवाला पुढे तुम्ही वाचाल, त्या झाडाला रक्षण करण्यासाठी किंवा प्रगटीकरणात दिसतं त्या प्रकारे तिथून ते झाड काढून दुसरीकडे ठेवून किंवा सुरक्षित करण्यासाठी देवाला व्यवस्था करावी लागली. विजय मिळवतो म्हणजे जो योग्य प्रकारे निवड करून माझ्या मागे चालू इच्छितो त्याने जीवनाचं झाडाचं फळ खाण्यासाठी निवडावं, म्हणजे तो सदा सर्व काळ राहील. आणि जर नाही केलं, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं जर फळ खाल्लं, आज्ञाभंग तर होणारच आहे परंतु विनाश. मंडळीला त्याने इशारा दिला की इफिसची मंडळी, हे सर्व तू करत आहे, हे सर्व तुझ्याकडे आहे, विद्वत्ता आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पैसा अडकाय काय नाही, एवढ्या मोठ्या मंडळांचा सर्व कारभार आणि एवढे लोक आणि एवढे मंडळे आणि एवढे वडील तुझ्याकडे आहेत, योहानासारखा मोठा प्रेषित तुमच्याकडे आहे, तिमथ्यासारखा नवा होत करू तरुण देवाचा दास तुमच्याकडे आहे, पौलासारखा मार्गदर्शक झालेला आहे, तुम्ही काय निवडून राहिले असं तो म्हणाला. ते करू नका, तुम्ही एदेनाची आठवण करा. जीवनाच्या झाडाचं तो उदाहरण देतो. आणि मंडळी ज्या वेळेला या प्रकारे देवाच्या आज्ञेला मोडते, त्या मंडळ्या देव तेथून हलवतो असा त्याचा अर्थ आहे. मला आनंद वाटतो की आपल्याला देवाने 100 वर्षापेक्षा जास्त काळ ठेवलं. आपली खूप लायकी आहे, खूप आपण चांगले आहोत असं नाही. आपल्या अस्तित्वाचं कारण काय आहे? आपल्यामध्ये विश्वास आणि देवाप्रती आदर, त्याचं भय धरून चालणारे लोक आहेत. म्हणून ज्या दिवशी हे जाईल त्या दिवशी सर्व राहील आपल्याकडे. येशू ख्रिस्त तेथे वस्तीला असू शकत नाही. आणि ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची वस्ती आहे त्या ठिकाणी या प्रकारची अव्यवस्था राहत नाही. आणि आली तर एक पर्याय मिळतो, तो असा, पश्चाताप करून पुन्हा ख्रिस्ताकडे वळणे.
पश्चाताप करून वळणे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या परमसामर्थ्यावर मंडळीने विश्वास ठेवणे की हे करण्यास अत्युत्तम घडविण्यास पुन्हा निर्माण करण्यास आमचा प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे. जेव्हा जग म्हणेल नाही होणार, लोक म्हणतील नाही होणार, आईबाप म्हणतील नाही सुधारणार, तेव्हा देव म्हणतो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याच्या सामर्थ्याचा अनुभव येतो आणि बदल घडतो. आईबापांनो तुमच्याकडे फार मोठी जबाबदारी आहे. जर हा विश्वास तुम्ही ठेवून जगला नाहीत तुमची लेकरं या पिढीमध्ये परत तुम्हाला सापडणार नाहीत. जी मुलं आहेत 45 आतली मुलांनो, वयस्कर झालेल्या कुटुंबांना, तुमच्या लेकरांसाठी तुम्हाला खबरदारी घ्यावी लागेल की त्यांना ती वाट दाखवा आणि शिकवा की जीवनाच्या झाडाचं फळ कुठे आहे आणि बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणार कुठे आहे. सांगा त्यांना, सिग्नल्स ठेवा, ते समजतील. येथेच राहिले नाही, कोठे राहिले जगात, त्यांना कळेल, त्यांना निवड करता येईल. आणि जी लेकर आज उपस्थित आहेत, लेकरांनो तुमचं भविष्य बघा. तुम्ही ज्या दिवशी मंडळीमध्ये असाल आजपासून 20 वर्षांनी, हे अस्तित्व तुमचं आणि तुमच्या परिवारांचं देवाच्या कृपेत असेल का आणि ते पण त्याला प्रसन्न करणार असेल का? जर उत्तर होय आहे तर देवाची स्तुती असो, नाहीतर आपल्याला पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे आणि ख्रिस्ताकडे वळायची गरज आहे. पुढे असं झालं आहे, इफिसची मंडळी तेथून ते गावच नामशेष झालं. समुद्राने 20 किलोमीटर आतपर्यंत दलदल निर्माण केली. आर्तमीचं मंदिर गोथांनी येऊन ध्वस्त करून टाकलं. मंडळी पांगली पुढे गेली नाही, कारण ती सुधारणा जी सांगितली होती की माझ्यावर पुन्हा प्रीती कर, सर्व केलं, पैसा दिला, नेतृत्व दिलं, शिक्षण दिलं, प्रीती थंडावली. आज आपली अवस्था कशी आहे हे बघा, परीक्षण करा, कारण आपण प्रभोजनासमोर आलेलो आहोत. निवड करा, जीवनाच्या झाडाची किंवा बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाची. देवाचं दास म्हणून आम्ही सांगतो, तुम्ही जीवनाच्या झाडाची निवड करा, कारण तेथेच तुम्हाला विजय आहे. त्याला सोडून तुम्ही पराभूत व्हाल, दंडित व्हाल, आज्ञा मोडाल, पुढे जाऊ शकणार नाही. इफिसच्या मंडळीबद्दल पुष्कळ काय आहे आपण शिकू शकता, पण आज सकाळी यातच मी थांबतो. आपली निवड आवश्यक आहे, त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य, जे परमवीर सामर्थ्य त्याच्यामधून निर्माण होतं, त्याचा अनुभव घ्यायला आपल्याला त्याने संधी दिली आहे. तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि पुढे जा. देव तुम्हाला आशीर्वाद देव आणि तो तुमचं कल्याण करो. दोन शब्दाची प्रार्थना करूया. देवापा तू आम्हा सर्वांना सहाय्य कर, आमच्या पिढीला सहाय्य कर, आम्हाला पुढे तुने, विशेषतः या जगाच्या नाशाकडे नेणारे जे मार्ग आहेत त्यापासून आम्हाला परावृत्त कर. तुझ्या प्रीतीमध्ये टिकून राहायला, परतायला आम्हाला सहाय्य कर. आणि तुझी मंडळी तुझ्या गौरवात घेतली जाईल तोपर्यंत प्रभू आम्हाला तू सुरक्षित ठेव. जर आमचं काही चुकतं तर आम्हाला तू क्षमा कर, आम्हाला पुन्हा माघारी आण. हे पवित्र आत्म्या तू आपलं कार्य आमच्यामध्ये कर आणि ह्याद्वारे ह्या जगामध्ये एक पेटती मशाल अशी मंडळी बनावी म्हणून आम्हा सर्वांवर कृपा कर. आमची प्रार्थना तू ऐक, येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने, आमेन. थँक्यू व्हेरी मच. पवित्र वचन आम्हासमोर आलेलं आहे प्रियांनो. ऐकलेल्या वचनानुसार आपण आपलं जीवन जगूया. व दयाळू परमेश्वरा चरणी आम्ही आमचं जीवन जगत असताना आपल्या स्वतःच्या आत्मिक जीवनाची खरंच आपण काळजी बघितली पाहिजे व ऐकलेल्या वचनाला प्रतिसाद देऊन आपण आपल्या विश्वासाची बांधणी अशी करूया. यावेळेला आपण पवित्र मेजासमोर जात आहोत, ज्यांचा ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा झालेला आहे व जे नित्य प्रभू भोजन विधी घेतात, आपणाला या विधीचं आमंत्रण आहे. आपण हा विधी घ्यावात. सोबत मी विनंती करेन मंडळीच्या ज्या प्रियजनांना विधी सर्व करण्याची सेवा आहे, कृपा करून विधी सर्व करणारे यावेळेला मेजाकडे येतील.
क्वायर या वेळेला गीत गात विधीमध्ये आपण जाऊया. क्वायर गीत गायनाची सेवा करायला पुढे येईल व जे विधी सर्व करतात ते प्रियजन या वेळेला पुढे मेजासमोर येतील. सर्व पाळक वर्ग या वेळेला विधीकडे मेजासमोर जाऊया. प्रार्थना करूया. हे दयाळू पित्या, आम्ही ऐकलेल्या वचनाला आमच्या जीवनाला तुला समर्पित करतो व पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्यासाठी आम्ही आमच्या मनाला आमच्या विचारांना पुन्हा एक वार तुझ्या हाती एकाग्र करतो. जसे आम्ही आहोत तसे तुझ्या मेजासमोर येत असताना या गीताच्या सोबत आम्ही आमचं मन तुझ्यासमोर मोकळं करतो. आजच्या विधीला आम्ही सुरुवात करीत असताना या विधीच्या द्वारे प्रभू तुझा गौरव होऊ दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण पवित्र शास्त्रातून पहिले करिंथकरासपत्र अध्याय 11 आणि वचन 23 पासून पुढील वचन वाचूया. एक करिंथ याचा 11 अध्याय वचन 23 पासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि हा म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे, जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. प्रियजन हो, ही पवित्र वचनं आम्हाला एका गोष्टीची जाणीव देतात आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं मोलवान असं बलिदान. वधस्तंभावरती त्याने आपला प्राण दिला, त्याचं शरीर जणू त्याने आम्हासाठी मोडलं व त्याने रक्त त्याने आम्हासाठी वाहवलं. त्याच्या रक्ताच्या द्वारे आम्हाला अपराधांची क्षमा, रोगापासून मुक्ती व बंधनामधून सुटका आहे. सैतानाच्या बंधनातून सुटका अशी आहे. जो देह त्याने आमच्यासाठी मोडला त्या देहाच्या द्वारे त्याने आम्हाला ह्याचं प्रतीक दिलं की ही भाकर त्याचा देह
व रक्त जे अनेकांच्या पापांच्या खंडनीस्तव ओतीला जात आहे असं तो म्हटला. खंडनी म्हणजे मुक्ती, काहीतरी भरून देणे. ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी आपलं मोल भरून दिलेलं आहे. आता आम्ही सुटका पावलेलो, उद्धार पावलेलो, मोकळे केले गेलेलो असे आहोत. आपण आत्मपरीक्षण करूया की मला दिलेली ही जी मुक्ती आहे त्या मुक्तीचा उपयोग मी कसा करीत आहे. माझ्या अपराधांची क्षमा ख्रिस्त येशूने वधस्तंभावरती प्राण देऊन केली, मी माझं जीवन कसं जगत आहे. आणि आज जे पवित्र वचन आपण ऐकलं त्या वचनानुसार आपण आपल्या कौटुंबिक जीवनात आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आमच्या विश्वासाची वाटचाल कशी करत आहोत. ख्रिस्ताचं बलिदान हे वाया न जाऊ देता त्या बलिदानाच्या द्वारे आमच्या अपराधांची क्षमा आम्ही प्राप्त करून घेऊया. परमेश्वर पित्यासोबतची नवी सहभागिता नव्याने जोडून घेऊया, कारण की आमच्या खंडनीस्तव त्याने आपला प्राण दिला. ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोब काळ स्मरण करून ती मोडिली आणि त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. भाकरीसाठी सन्मान्य जे एच पठारे पाळकसाहेब आहेत ते आशीर्वाद मागतील. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या या पवित्र वारी या प्रभुवारी तू आम्हाला पुन्हा एक वार तुझ्या पवित्र मेजासमोर येण्याची संधी दिली. प्रभू आम्ही तुला यासाठी धन्यवाद देतो कारण तुझ्या मरणाची आम्ही आठवण करावी, त्याचं स्मरण करावं म्हणून हा वेदी तू आमच्यासाठी लावून दिला. प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो या मेजामध्ये या भाकरीचं स्मरण यासाठी करतो कारण ही भाकर स्वर्गीय भाकर आहे, कारण आमच्यासाठी ही स्वर्गातून उतरली ही जिवंत भाकर आहे. प्रभू जो देह या भूतलावर तू धारण केला तो मानवी देह अतिशय पवित्र निर्दोष असं जीवन तू या जगात जगला आणि प्रभू त्या तुझ्यावर अनेकांनी जरी आरोप ठेवले परंतु शेवटपर्यंत तुझ्यामध्ये कोणताही दोष आढळला नाही आणि देवाने पाठवलेला हा निर्दोष कोकरा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी त्या कालवरीच्या वधस्तंभावर मारला गेला. आज आम्ही त्या पवित्र देहाचं स्मरण म्हणून त्याचं प्रतीक म्हणून ही भाकर आम्ही सेवन करत असताना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने ही भाकर आमच्यासाठी आशीर्वादित आणि पवित्र कर आणि या भाकरीतून आम्ही खात पित असताना आमच्या खाण्याने पिण्याने तुझं गौरव होते आणि हो दे की प्रभू आम्ही मंडळी म्हणून तुझा देह तुझं शरीर म्हणून जगत असताना आमच्या जगण्याने देखील पवित्र या जगाला दिसू दे. पुन्हा एक वार ही भाकर तू आशीर्वादित केली म्हणून तुझे आभार मानतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोब काळ स्मरण करून ती मोडिली आणि तिची शिष्यात आपसात वाटणी केली. पुढील गीत होत असताना भाकरीचं वाटप करण्यात येईल. विजय संगीत गीत नंबर 66 क्रुसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा.
सर्वांना भाकर मिळाली का? ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोब का स्मरण करून ती मोडली, शिष्यात आपसात वाटणी करून म्हटले की तुम्हासाठी मोडीला जात आहे, तो हा माझा देह आहे, अनेकांच्या पापांच्या खंडनीस्तव हा मोडीला जात आहे. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची येईपर्यंत घोषणा करीता. त्याचे सेवक या नात्याने आम्ही ही भाकर तुम्हास देतो, घ्या, त्याच्या स्मरणात त्याच्या घोषणेसाठी याचं सेवन करूया. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, हिशोब का स्मरण करून त्याची आपसात वाटणी केली. रेव्हरंट एल पी वळवी आपल्यामध्ये आहेत, ते प्याल्यासाठी प्रार्थना करतील. प्रार्थना करू आपण. सर्वशक्तिमान सर्वसमर्थ स्वर्गीय बापा, आम्ही मनापासून धन्यवाद देतो कारण हे सर्व तुझ्यापासून आहे आणि जे तुझ्यापासून आहे ते सत्य आणि सार्वकालिक आहे. प्रभू, आज आम्ही स्मरण करतो तुझ्या आज्ञेप्रमाणे जे रक्त प्रभू आमच्यासाठी तू दिलं, आमच्या खंडणीसाठी, आमच्या पापक्षमेसाठी, सार्वकालिक जीवन देण्यासाठी प्रभू तू आपलं रक्त ओतलं म्हणून धन्यवाद देतो. तुझ्या आज्ञेचं स्मरण आणि पालन करीत असताना प्रभू येशू आमचा देह प्राण आत्मा प्रभू हा प्याला घेत असताना निर्दोष निष्कलंक असं होऊन हा प्याला माझ्यासाठी आणि इथे जमलेल्या सर्व तुझ्या विश्वासणाऱ्यासाठी हा प्याला आशीर्वादित कर, हा प्याला पवित्र कर येशूच्या नावाने. आमेन. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, हिशोब का स्मरण करून त्याची आपसात शिष्यास वाटणी केली. पुढील गीत क्वायर गात असताना प्याल्याचं वाटप करण्यात येईल. विजय संगीत गीत नंबर 109 यावेळेस आपण पाडूया. सर्व काळ मृत्युदंड योग्य नारे मी असे अशा कधी ना देव Thank you.
सर्वांना प्याले मिळाले. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला. यशोपकार स्मरण करून शिष्यात आपसात वाटणी करून म्हटले, तुम्हासाठी ओतिले जात आहे हे नवीन कराराचे रक्त आहे, हे अनेकांच्या पापांच्या खंडनिस्तव ओतिले जात आहे. जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची येईपर्यंत घोषणा करीता. त्याचे सेवक या नात्याने हा प्याला आम्ही तुम्हास देतो, घ्या आपण एकत्र सेवन करून त्याच्या येण्यापर्यंत त्याच्या मरणाची घोषणा करूया. आजच्या विधीचा भाग होण्यासाठी व आजचा विधी घेण्यासाठी प्रभूने आम्हाला कृपा दिली, त्याचा आपण आभार मानूया व एक उपकार स्तुतीची प्रार्थना करूया. रेव्हरंट जी जयकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, एक आभाराची प्रार्थना ते करतील आणि मग नंतर प्याले गोळा करण्यात येतील. प्रिय देवापा, आम्ही तुझा धन्यवाद करतो, तुला मान महिमा आणि गौरव देतो. तू आज आम्हाला ही संधी दिलीस की आज आम्ही आमचा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या दुःख सहन मरण पुनरुत्थानाची आम्ही आठवण करू शकलो. हे जग बदलत आहे, परिस्थिती बदलत आहे, निर्णया प्रकारच्या समस्यांना मानवजात तोंड देत आहे, तरी तू बदललेला नाहीस. तुझी आमच्यावरील प्रीती कमी झालेली नाही. ह्याचं प्रमाण हेच की आज आम्ही येथे सुरक्षित तुझ्यासमोर जमलो आहोत. ही कृपा तू आम्हाला व आमच्या लेकरा बाळांना दिलीस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही जो करार पुन्हा एकदा केला आहे तुझ्या प्रजेसमवेत आम्ही तुझ्यासमोर आलेलो आहोत, आम्हाला त्यामध्ये चालण्याची कृपा दे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बळ दे. तुझ्या वचनाचा गोडवा आणि त्याची चव लागू दे आणि तू येईपर्यंत हे प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता तुझी मंडळी म्हणून आम्हाला तू सुरक्षित राख. हा एक आनंद आणि आशीर्वाद तू आम्हाला दिलास, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही विनंती करतो की आम्हाला तू येणाऱ्या पुष्कळ पिढ्यांपर्यंत दे आणि आम्हाला आमच्या पिढ्यांसह तुझ्या राज्यासाठी उपयोगी पात्र बनव. तू आम्हावर आज प्रीती केल्याचं प्रमाण दिलंस म्हणून तुझी स्तुती करीत. आम्ही सर्वजण तुला स्वाधीन होतो, तुझी इच्छा आमच्या जीवनात पूर्ण होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना केली. देवापा कृपा करून तू ऐक. आमेन. क्वायर गीत गायन करेल व आपण प्याले गोळा करूया. संगीत गीत नंबर 268 बोलो जय मिलकर जय बोलो जय येशू.
आपण सर्व आपल्या जागेवर उभे राहू. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया आणि प्रभूच्या प्रार्थनेनंतर सन्मान्य रेव्हरेंड जयेश पठारे पाळक साहेब आपल्या मंडळीचे वडील पाळक प्रभूचा आशीर्वाद देतील. त्यानंतर गीत गायन करू आणि एकमेकांना सलाम करून आजची भक्ती समाप्त करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणे असून सोडितो तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडी, कारण की हे राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आणि आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कर्राच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करू. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या नंदुरबार आमच्या नंदुरबार ख्रिस्ती मंडळीबरोबर, या मंडळीतील सर्व लहानथोर सभासदांबरोबर, आमच्या एस ए चर्चेच्या सर्व मंडळांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन.